शिवजयंतीनिमित्त बऱ्याच ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं, पण मुंबईतल्या चिंचपोकळीमध्ये राहणारा रोहन सावंत वेगळ्या पद्धतीनं शिवजयंती साजरी करतो. रोहन मागील अनेक वर्षांपासून शिवकालीन नाण्यांच्या इतिहासाचा अभ्यास करतोय. आतापर्यंत त्याने मुंबई, महाराष्ट्र आणि भारतभर फिरून 500 पेक्षा अधिक शिवकालीन नाण्यांचा संग्रह केलाय. याच शिवकालीन नाण्यांचा इतिहास त्याच्याकडून जाणून घेऊया. ह्या शिवहुनाचं महत्व काय होतं किंवा शिवराईचं महत्व काय होतं? तर शिवराई किंवा शिवराजाभिषेक जो झालेला होता तो दिन अखंड पवित्र दिन म्हणून आपण ओळखू शकतो. या पवित्र दिनी विजयनगरचं जे साम्राज्य होतं, त्या साम्राज्याची जी नाणी होती, त्या नाण्यांचा अभ्यास करून देवनागरीमध्ये श्री राजा शिव आणि छत्रपती अशी टंकित केली गेलेली अस्सल रायगडाच्या ठिकाणावरनं हे पाडलेले सुवर्ण होऊन आहेत. यांचं जर आपण वजन जर पाहायला गेलं तर हे वजन साधारण 2.7-2.8 आसपास आपणास पाहावयास मिळेल सुवर्ण होण्याचं. आणि त्या सुवर्ण होण्याची वेगवेगळ्या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे. ब्रिटिशांचा जो अधिकारी रायगडावर शिवराज्याभिषेकाला उपलब्ध तिथे उपस्थित होता, त्या शिवराज्याभिषेकाच्या दिनी त्याने ठळक नोंद करून ठेवलेली आहे या हूनची. आणि तसेच शिवकालीन कागदपत्रांमध्ये गागाभट्टांना 7,000 हून दान म्हणून दिलेल्याची स्पष्ट नोंद आहे. त्यानंतर आपण जर पाहत असाल तर सर्वसामान्यांसाठी जे चलन स्वराज्यामध्ये चालत आलेलं होतं तर ते चलन आहे शिवराई. ह्या आपण जर पाहत असाल तर ह्या शिवराई इथे मी दाखवतोय, ह्याच्या सुद्धा प्रथमदर्शनी जी बाजू आहे त्या प्रथमदर्शनी बाजूवर श्री राजा शिव आणि मागील बाजूवर छत्रपती अशी स्पष्ट नोंद केली गेलेली आहे. हे सुद्धा जी शिवराई आहे ती सर्वसामान्यांसाठी जे चलन पाडलं गेलेलं होतं तर ते सर्वसामान्यांसाठी पाडलं गेलेलं हे चलन आहे. ह्या चलनाचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे हे चलन सर्वसामान्याबरोबर होतंच. आणि मी हे का गोळा करण्याचा माझा जो प्रयास होता किंवा माझे जे प्रयत्न होते ते नक्की का होते, कारण कदाचित ह्या सर्व नाण्यांपैकी एखाद्या नाण्याला, ही अस्सल नाणी आहेत, आणि ह्यापैकी एखाद्या नाण्याला श्री राजा शिव छत्रपती यांचा स्पर्श झालेला असू शकतो. त्या निमित्ताने मी ही नाणी गोळा करण्यास सुरुवात केली. साधारण हा जो संग्रह आहे तो मी साधारण 2020 या संग्रहात सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात नव्हे तर भारतातील वेगवेगळ्या ठिकाणचे जे संग्राहक आहेत तसेच विक्रेते आहेत आणि मुंबईमध्ये किंवा मुंबई बाहेर बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळी मुद्रा प्रदर्शनं आयोजित करण्यात येतात. या सर्व ठिकाणी जाऊन फिरूनही स्वतः मी गडदौलत जी आहे, स्वराज्याची जी दौलत आहे ती मिळवलेली आहे. ही मिळवतानाचे जे कष्ट आहेत ते आपल्याला जरी इथे आपल्याला अशा स्वरूपात पाहायला, जास्त प्रमाणात पाहायला मिळत असतील, तरी पण प्रत्येक जे रायगडी जी शिवराई आहे ती मिळवतानाचे कष्ट फारच घेतले गेले आहेत. आणि त्यामागचं जे कारण आहे तर ते कारणसुद्धा वेगवेगळं आहे, कारण की प्रत्येक शिवराई ही समान नाही आहे. रायगडावर जी पाडलेली शिवराई आहे ती शिवराज्याभिषेकानंतर पाडली गेली किंवा शिवराज्याभिषेकाच्या वेळी पाडली गेली अशी नोंद आहे, परंतु त्यानंतरच्या शिवराई ह्या वेगवेगळ्या राजांनी स्वतःच्या पाडलेल्या आहेत. जसं की आपण म्हणू शकतो की शंभू छत्रपती आपले शंभाजी जे महाराज होते, शिवाजी महाराजांचे पुत्र, यांनी स्वतःचं नाणं टंकित केलेलं आहे. आपण जे आता हातामध्ये जो पाहत आहात, ह्या सर्वप्रथम मी नाण्याविषयी आपणास माहिती देईन. हे आहे, ह्याला आपण शिवाजी महाराजांचा हून म्हणू शकतो. ज्यावेळी शिवराज्याभिषेक झालेला होता, शिवराज्याभिषेकाच्या दिनी आणि त्यानंतरच्या काही मंगल प्रसंगी ह्या नाण्याची माहिती आणि ह्या नाण्याचा उल्लेख येथे करण्यात आलेला होता. आणि बऱ्याच ठिकाणी याची इत्यंभूत माहिती शिवरायांच्या अस्सल कागदपत्रांमध्ये वगैरे लिहिली गेलेली आहे.